महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मात्र लातूरकर आता नाराज झाले आहेत. कारण की मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवनीलाल कंदरिया गोवंश संशोधन केंद्र परळीला हलवून मात्र लातूर आणि नांदेडकरांना चांगलाच हिसका दिला आहे. या विषयावर लातूर आणि नांदेडचे लोक चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. कारण की धनंजय मुंडे यांनी याशिवाय कृषी विभागाच्या अनेक योजना बीड जिल्ह्यातल्या थेट परळीला आणि अंबाजोगाईला नेल्या आहेत. खरं तर मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये विकासाची गरज असताना याच विभागातल्या जिल्ह्यांनी एकमेकावरती कुरघोडी करणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारला जातोय. कारण की धनंजय मुंडे हे राज्याचे कृषी मंत्री असले तरी त्यांच्यासाठी विकास म्हणजे सबकुछ हे परळी आहे. छत्रपती संभाजीनगरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची पडताळणी केली तर असंच वाटत आहे. कारण की परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय, परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, तसंच परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र, लातूर जिल्ह्यातील देवणचे देवणी वंश संशोधन केंद्र, परळीला कृषी विभागासाठी सबकुछ धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ मात्र परळी आहे हेच आता दिसत आहे.